नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये मी नागपंचमी स्पेशल पुरणाचे दिंड कसे तयार करायचे याची कृती दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। पूर्वीप्रमाणे आजही गावाकडे नागपंचमीच्या दिवशी देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी पुरणाचे दिंड केले जातात। चला तर मग पाहूया पुरणाचे दिंड कसे तयार करायचे। पुरणाचे दिंड तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: 4 वाट्या चना डाळ, 3 वाट्या गूळ, 4 वाट्या कणिक, 2 चमचे तेल, चिमूटभर मीठ, वेलचीपूड किंवा जायफळपूड किंवा दोन्ही वापरू शकता। सर्वप्रथम पुरणपोळीसाठी जसे बनवतो तसे पुरण बनवून घ्यायचे आहे। त्यासाठी चना डाळ धुऊन मऊसर शिजवून घ्यावी। साधारण चना डाळीच्या 2.5 ते 3 पट पाणी घालावे। डाळ शिजली की चाळणीत घालून पाणी निथळून घ्यावे। डाळीतील पाणी निघून गेल्यावर ही डाळ पातेल्यात घ्यावी, त्यात किसलेला गूळ घालावा आणि मध्यम आचेवर हे मिश्रण आटवावे। आटवताना ढवळत राहावे, जर ढवळायचे थांबवले तर मिश्रण पातेल्याला लागून करपू शकते। या पुरणामध्ये वेलचीपूड किंवा जायफळपूड घालावी। ही डाळ आपण पुरण यंत्रातून बारीक करणार नाही आहोत, म्हणून पळीने चांगली घोटून घ्यावी। मिश्रण घट्ट झाले की पातेले गॅसवरून उतरवावे आणि पूर्ण गार होऊन द्यावे। कणकेत थोडे मीठ घालावे, त्यावर 2 चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे। पाणी घालून कणिक घट्टसर मळून घ्यावी आणि थोडा वेळ झाकून मुरू द्यावी। कणकेचे 1/2 गोळे करावे। जर मोदक पात्र असेल तर त्यामध्ये 2 लिटर पाणी गरम करत ठेवावे, नाहीतर मोठ्या पातेल्यात पाणी गरम करावे। त्यावर बसणारी चाळणी ठेवून त्यावर सुती कपडा घालावा। कणकेच्या गोळ्यांची पातळ पुरी लाटावी। मधोमध 1 चमचा पुरण ठेवावे व समोरासमोरील बाजू पुरणावर ठेवून चौकोनी आकारात बंद करावे। मोदकाप्रमाणे 15 ते 20 मिनिटे शिजवून घ्यावे। गरमागरम दिंड तूप घालून नागपंचमीच्या दिवशी नैवेद्य दाखवावा। समजा काही लोकांना उकडलेले दिंड आवडत नाहीत, अशावेळी चवीनुसार पुरण शिजवताना त्यामध्ये थोडासा ताजा नारळ, काजू, भरलेली खसखस घालावी आणि करंजी किंवा वरीलप्रमाणे आकार देऊन तुपामध्ये किंवा तेलामध्ये तुम्ही तळून काढू शकता। तीही दिंड खायला खूप छान लागतात। तर एकदम सोपी कृती आहे, अगदी कोणीही सहज बनवू शकेल आणि खायलासुद्धा ही दिंड खूप छान लागतात। तर नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या घर संसार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।